नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय ज्यावेळी आपला टोमॅटोचा पॉट पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा होतो त्यावेळी आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते त्याच्यामध्ये कळी पिवळी पडणे असो बऱ्याच शेतकऱ्यांना आता असा प्रॉब्लेम आहे की प्लॉट ज्यावेळी चालू व्हायच्या स्टेजला येतो त्यावेळी शेंडा चालत नाही किंवा मालाची साईज होत नाही फुगवण होत नाही किंवा व्यवस्थित कलर येत नाही अशा वेळेस आपला प्लॉट पंचेचाळीस ते पन्नास दिवसात झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन किंवा नियोजन केलं पाहिजे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया जवळपास पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आपण प्लॉट पाहू शकता आपला प्लॉट पंचेचाळीस दिवसात झाल्यानंतर आपण ड्रिपच्या माध्यमातून तसेच फवारणीच्या माध्यमातून कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहोत ज्यावेळी आपला प्लॉट पंचेचाळीस पन ते पन्नास दिवसाचा होतो त्यावेळी आपणाला प्रामुख्याने फॉस्फरस व पॉटॅश लेवल मेंटेन करणे गरजेचे आहे याच्यामुळे चांगले कलर साईज व गुणवत्ता आपणाला मिळू शकते ज्याच्यासाठी ज्या आपण ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळी आपला प्लॉट पंचेचाळीस दिवसाचा होतो त्यावेळी ड्रिपचं पहिलं ॲप्लिकेशन ज्यामध्ये झिरो साठवीस असू दे झिरो बावन्न चौतीस असो किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असो ज्या ग्रेडमध्ये फॉस्फरस व पोटॅश हा दोन्ही एकत्रित एकत्रितरित्या आहे त्या ग्रेड आपण एकरी चार ते पाच किलो देऊन घ्यायचे आहे त्याच्यानंतर तीन ते चार दिवसांनी आपणाला ड्रिपचं दुसरं ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये फायव जी एकरी पाचशे एम एल पोटॅशियम सोनाईट एकरी पाच ते सहा किलो व बोरॉन एक किलो अशी एक ड्रिपचं ॲप्लिकेशन घेऊन द्यायचं आहे ज्याच्यामुळे आपणाला सेटिंग व फुगवणीसाठी चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते आपण पूर्ण प्लॉटचं सेटिंग पाहू शकता अशा पद्धतीनं जर सेटिंग पाहिजे असेल तर आपण ही दोन ट्रिपचे ॲप्लिकेशन व फवारणीच्या माध्यमातून आपण दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल फायव जी पाचशे ग्रॅम जीओरो पाहून चौतीस व बोरॉन शंभर ग्रॅम व रोको शंभर ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्यायची याच्यानंतर तीन ते ती चार दिवसाचा गॅप जाऊन द्यायचा नंतर आळी असू थ्रिप्स असू याच्यासाठी आपण दोनशे लिटर पाण्यासाठी ऐंशी मिले आली का शंभर ग्रॅम पेगासिस व त्याच्याबरोबर एखादा चांगलं सिड देऊन घ्यायचं आहे याच्यामुळे आपणाला पांढरी माशी थ्रिप्स तसेच व किडीचं नियोजन होऊन जात आहे आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता प्लॉटचं अशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण पंजा सेट झालेला आपणाला पाहायला मिळतो आहे तसेच शेंडा कुठेही थांबलेला नाही व व्यवस्थित आत्ता पंचेचाळीस दिवसामध्ये अशा रीतीने फुगवण झाली आहे आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल व अशा पद्धतीने जर सेटिंग पुनर्न पूर्णच्या पूर्ण पंचा सेट होताना आपल्याला पाहायला मिळतच तसेच आपण मालाची क्वालिटी उसाहजी पाहू शकता उन्हाळ्या हंगामात ज्यावेळी वातावरणातील बदल व अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण हाय टेम्परेचर या स्टेजला अशा पद्धतीने माल किंवा प्लॉट डेव्हलप करणे बऱ्याच शेतकऱ्यांना जमत नाही त्याच्यामध्ये तुमचं ब्लॅक थ्रिप्स असो रेड माईट असो किंवा किडी असो यासारख्या जास्त प्रमाणात अटॅक झाल्यामुळे प्लॉट डेव्हलप होत नाही तसेच प्लॉटची ग्लोर थांबते आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे दोन ट्रिपचे ॲप्लिकेशन व दोन फवारण्या करून घ्यायचे आहेत याच्यानंतर आपलं दुसरं ट्रीपचं ॲप्लिकेशन तर पाच ते सहा दिवसाने आपण ड्रिपच्या माध्यमातून एकरी पन्नास मिली पोटॅश एच डी व सायरन देऊन घ्यायचं आहे याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे की आपण जमिनीत दिलेला पोटॅश अपटेक करून देतील व सायरनमधून सल्फरनं व आयरनं सोल्युबिलाइझिंग बॅक्टेरिया आहेत याच्यामुळे या, या तिन्ही अन्नद्रव्याची व्यवस्थित पूर्तता होईल आपण जर चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद